बाया जमले आणि त्यांनी 3 रुपयांनी दुधाचा दर वाढवला, त्यांना शासनाच्या वतीने तंबी देण्यात आली. हे जे दुधाचं तुम्हाला भुकटीचं आंदोलन तुम्हाला अनुदान दिलेलं आहे ते मिळायचं असेल तर तुम्ही दर वाढवा. वास्तविक ते 17 रुपयाने दूध खरेदी करतायत, ते 17 रुपयाने दूध खरेदी करतायत, 3 रुपये म्हणजे 20 रुपये होणार आहेत. आमचे संघ ऑलरेडी 22 रुपये देत आहेत, त्याला काही फायदा होणार नाही. सरकार जो रुपये पर्यंत 1 लिटरला 5 रुपये अनुदान देणार नाही तो मला हा प्रश्न मिटणार नाही. राजू शेट्टी एनडीए मधून बाहेर गेले म्हणून आंदोलन मोडण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. ते राजू शेट्टीला बोलत नाहीत, ते शेतकऱ्यांना बोलतायत, शेतकऱ्यांच्यावर गदा आणतायत. म्हणून ताबडतोब तुम्ही ना ही चर्चा झाली पाहिजे आणि लिटरला 5 रुपये अनुदान ही देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. डायरेक्ट अनुदान देण्यासंबंधी चर्चा त्या बैठकीत झाली, परंतु सहकार आणि खासगी लोकांचा रेकॉर्ड नाही आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याला पैसे देता येणार अशी चर्चा झाली आणि ती आपल्या देखत झाली, आपण सगळ्यांनी ती ऐकली. आणि म्हणून मला असं वाटतं की डायरेक्ट पैसे देण्याच्या संदर्भात सहकार आणि खासगी याच्यामध्ये मेळ बसत नाही अशी चर्चा आपण द्यायची झाली, म्हणून पावडरला अनुदान.